नमस्कार मित्रांनो, गव्हर्नमेंट ऑफिसर या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपले सगळ्यांचे सरस्वागत आहे. मित्रांनो, आजच्या लेक्चरमध्ये आपण मागील 6 महिन्याच्या अत्यंत महत्त्वाचे चालू घडामोडीचे प्रश्न घेऊन आलेलो आहोत. हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण की या चालू घडामोडीचे प्रश्न तुम्हाला येणाऱ्या प्रत्येक एक्झाममध्ये अत्यंत महत्त्वपूर्ण ठरतील. चला तर पहिला प्रश्न बघूया. नुकतेच निधन झालेले ज्येष्ठ साहित्यिक डॉक्टर गंगाधर पानतावणे यांनी खालीलपैकी कोणत्या विश्व मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षस्थान भूषवले होते? 4 ऑप्शन आपल्यासमोर आहेत, अमेरिका, दुबई, सिंगापूर आणि पोर्टब्लेअर. तर आपले आन्सर असेल अमेरिका. 2001 झालेल्या विश्व मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षस्थान डॉक्टर गंगाधर पानतावणे यांनी भूषवले होते. त्याचबरोबर त्यांना पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आहे, हे पण लक्षात ठेवा. आता महत्त्वाचा प्रश्न आहे, लोकसभा, विधानसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्था यांच्या निवडणुका एकत्र घेण्याबाबत विचारविनिमय करून त्याबाबतचा सल्ला देण्यासाठी राज्य सरकारने कोणत्या नेत्याच्या अध्यक्षतेखाली समितीची स्थापना केलेली आहे? 4 ऑप्शन आपल्यासमोर आहेत, तर काय असेल आन्सर आपलं? तर सुधीर मुनगंटीवार यांच्या अध्यक्षतेखाली लोकसभा, विधानसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्था यांच्या निवडणुका एकत्र घेण्याबाबत राज्य सरकारने समितीची स्थापना केलेली आहे. आता इंटरनॅशनल चालू घडामोडी याच्यावर प्रश्न आहे, कृष्णवर्णीयांवर होणाऱ्या अन्यायाविरोधात लढा देणाऱ्या लिंडा ब्राऊन यांचे नुकतेच वयाच्या 75 निधन झाले, त्या खालीलपैकी कोणत्या देशाच्या होत्या? तर ॲन्सर आहे अमेरिका. त्यांनी कृष्णवर्णीयांच्या विरोधात होणाऱ्या अन्यायाविरुद्ध अमेरिकेत लढा दिला आणि त्या एक सामाजिक कार्यकर्त्या होत्या आणि त्या कोणत्या अमेरिकेच्या होत्या. नाव काय आहे त्यांचं? तर लिंडा ब्राऊन. भारतातील रेल्वेत सामील करण्यात आलेले पहिले पूर्णतः डिजिटल रूपाने सुसज्ज लोकोमोटिव्ह कोणत्या कंपनीच्या मदतीने तयार करण्यात आले? तर 4 ऑप्शन आपल्यासमोर आहेत, तर आपले उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 3, जनरल इलेक्ट्रिकल, जे पूर्णतः डिजिटल रूपाने स्वदेशी ह्याने तयार केलेले लोकोमोटिव्ह आहे ते कोणत्या कंपनीने तयार केलेलं आहे? तर जनरल इलेक्ट्रिकल. कोणत्या वित्तीय संस्थांच्या श्रेणीसाठी भारतीय रिझर्व्ह बँक म्हणजेच RBI 24 फेब्रुवारी 2018 रोजी लोकायुक्त योजना सुरू केली? 4 प्रकारच्या बँका इथे आहेत, बिगर बँकिंग वित्त कंपन्या, अखिल भारतीय वित्तीय संस्था, विमा कंपन्या आणि चौथा यापैकी नाही. तर आपले उत्तर असणार आहे बिगर बँकिंग वित्तीय कंपन्या, म्हणजे जे RBI द्वितीय कलमामध्ये येत नाहीत. अखिल भारतीय वित्तीय संस्था आणि विमा कंपन्या यांना पहिल्यापासूनच लोकायुक्त योजना होती, आता ती बिगर वित्तीय बँक कंपन्यांना सुरू करण्यात आलेली आहे. 5वे बालकुमार साहित्य संमेलन, 5वे बालकुमार साहित्य संमेलन अकोला येथे 1 डिसेंबर 2017 रोजी पार पडले. या संमेलनाचे अध्यक्ष कोण होते? तर 5वे बालकुमार साहित्य संमेलनाचे अध्यक्ष शंकर कराडे होते आणि ते कुठे झाले? अकोला येथे झाले. सुनील अरोरा यांची केंद्रीय निवडणूक आयुक्त म्हणून नियुक्ती होण्यापूर्वी ते कोणत्या खात्याचे सचिव होते? आता आपले मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा आहेत आणि ते कोणत्या खात्याचे सचिव आहेत? तर होते, सॉरी, ह्याच्या अगोदर माहिती व तंत्रज्ञान या खात्याचे ते सचिव होते. पुढील प्रश्न, भारताने सिंधू जलवाटप करारानुसार आपल्या वाट्याला आलेले संपूर्ण पाण्याचा वापर करण्याचा निर्णय घेतला, हा करार कधी अस्तित्वात आला होता? तर सिंधू जलवाटप करारानुसार आपल्या वाट्याचा संपूर्ण वाट्याचा निर्णय आता सध्या घेतलेला आहे आणि हा करार सिंधू वाटप जलवाटप भारत आणि पाकिस्तानमध्ये 1960 दरम्यान झाला. भारताने पाकिस्तानातील बालाकोट येथील दहशतवादी तळावर हवाई कारवाई केली, मात्र या कारवाईचे अधिकृतपणे .. असे वर्णन केले नाही. प्रतिरोधात्मक कारवाई,
व्यूहात्मक बचावात्मक कारवाई, आणि तिसरी लष्करी कारवाई, आणि चौथा ऑप्शन आहे यापैकी सर्व. म्हणजे भारताने बालाकोटवर जरी दहशतवादी तळावर हल्ला जरी केला तर ह्या तिन्हीपैकी कोणत्याही कारवाईचे ते भारत सरकारने किंवा लष्कराने वर्णन केले नाही. म्हणजे प्रतिरोधात्मक कारवाई किंवा व्यूहात्मक बचावात्मक कारवाई, लष्करी कारवाई अशी कोणतीही अधिकृतपणे या कारवाई संदर्भात वर्णन केलेले नाही. पुलवामा येथील दहशतवाद्यांकडून घडवण्यात आलेल्या हल्ल्यानंतर मसूद अझहर याला आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित केले जावे यासाठी युनोमध्ये कोणत्या देशाने प्रस्ताव सादर केला होता? ऑप्शन आपल्यासमोर आहेत अमेरिका, रशिया, जर्मनी यापैकी नाही. तर उत्तर असणार आहे यापैकी नाही. कोणत्या देशाने केला होता? तर फ्रान्स देशाने हा प्रस्ताव सादर केला होता. आता महत्त्वाचा आहे पुढील प्रश्न. 124वे घटनादुरुस्ती विधेयकाने सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिकदृष्ट्या मागास नागरिकांना आरक्षण बहाल केले आहे, मात्र त्यासाठी राज्यघटनेतील कोणत्या कलमात दुरुस्ती करून त्यात 6वे उपकलम जोडावे लागले आहे? कलम 30, 15, 19 आणि 14 यापैकी सर्व. तर काय असेल? कलम 15 मध्ये 6वे उपकलम जोडावे लागले. 124वी घटनादुरुस्ती कशासाठी आहे? तर सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिकदृष्ट्या मागास नागरिकांना आरक्षण बहाल करण्यासंदर्भात आहे. भारतीय राज्यघटनेनुसार कोणतीही व्यक्ती किंवा गट विशेष अधिकाराशिवाय समान मानली गेली आहे, त्यासाठी राज्यघटनेत कोणत्या कलमात तरतूद केली गेली आहे? आता 4 ऑप्शन आहेत, कायदेसमोर समानता, सामाजिक समानता, न्यायाचा हक्क आणि स्वातंत्र्याचा हक्क. तर ही तरतूद कायद्यासमोर समानता म्हणजे कलम 14 मध्ये केलेली आहे. पुढील प्रश्न बघूया आपण. दलितांच्या कल्याणासाठी त्यांना नोकऱ्यामध्ये आरक्षण देणारा देशातील पहिली सरकारी आदेश कोणत्या वर्षी लागू करण्यात आला होता? तर हा कायदा दलितांना नोकऱ्यामध्ये आरक्षण देणारा देशातील पहिला सरकारी आदेश कोणत्या वर्षी लागू करण्यात आला? तर 1901 साली हा आदेश लागू करण्यात आला, जे भारत स्वतंत्र होण्याच्या अगोदर. पुढील प्रश्न बघूया. भारतीय इतिहासाच्या वैज्ञानिक अभ्यासाला प्रोत्साहन देण्याच्या हेतूने भारतीय इतिहास परिषदेची स्थापना कधी करण्यात आली होती? तर भारतीय इतिहासाच्या वैज्ञानिक अभ्यासाला प्रोत्साहन देण्यासाठी भारतीय इतिहास परिषदेची स्थापना 1935 साली करण्यात आली. आता पुढील महत्त्वाचा प्रश्न आहे. केंद्रीय माहिती आयोगाने माहितीचा अधिकार कायद्यातील माहिती या संज्ञेत निवडणूक प्रक्रियेतील कोणता घटक समाविष्ट होत असल्याचे स्पष्ट केले आहे? मतदाराचे मत, मतदान यंत्र, राजकीय पक्षाचा खर्च, चौथा यापैकी सर्व. तर उत्तर आहे मतदान यंत्र हे माहिती या संज्ञेत निवडणूक प्रक्रियेतील घटक समाविष्ट केलेला आहे. राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाच्या अध्यक्षपदी 2019 पासून कोण कार्यरत आहेत? सोपा प्रश्न आहे आणि मागच्या व्हिडिओमध्ये आपण याच्याबद्दल स्पष्टीकरण बघितलेलेच आहे. तर कोणाची निवड झालेली आहे? भगवान लाल सहानी. 2019च्या लोकसभा निवडणुकांचे मतदान किती टप्प्यामध्ये पार पडले? सोपा प्रश्न आहे. 7 टप्प्यामध्ये पार पडले. 2014च्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रातून किती महिला खासदार लोकसभेवर निवडून गेल्या होत्या? तर 2014च्या इलेक्शनमध्ये 5 महिला लोकसभेवर निवडून केल्या होत्या. तर 2019 साली किती महिला निवडून गेलेल्या आहेत लोकसभेत? याचे उत्तर माहीत असेल कमेंट करा. याच्याविषयी आपण सेपरेट व्हिडिओ बनवलेला आहे. जर तुम्हाला बघायचं असेल तर तुम्ही प्लेलिस्टमध्ये जाऊन मी करंट अफेअर्समध्ये तुम्ही हा व्हिडिओ सर्च करू शकता, तेथे तुम्हाला भेटेल. कारण की लोकसभा निवडणुकीवर आपण डिटेलमध्ये एक व्हिडिओ बनवलेला आहे, त्यामध्ये सर्व डिटेल आकडेवारी आहे, नंतर कोणत्या पक्षाला किती जागा भेटलेल्या आहेत, सर्वात ज्येष्ठ, सर्वात तरुण,
खासदार यांच्याविषयी डिटेलमध्ये माहिती दिलेली आहे. लोकसभा निवडणूक सुसूत्रता आणि मतदारांच्या उपयुक्तीसाठी निवडणूक आयोगाने कोणती हेल्पलाईन कार्यान्वित केलेली आहे? 47, 50, 75 आहे यापैकी नाही, तर 1950 ही हेल्पलाईन कार्यान्वित केली आहे, कारण 1950 साली निवडणूक आयोगाची स्थापना झाली. आता हा प्रश्न आपल्यासाठी आहे, याचे उत्तर तुम्हाला माहीत असेल तर कमेंट करा, कारण की ह्या प्रश्न आपण पुढच्या नी स्लाईडमध्ये याचे डिटेलमध्ये ॲन्सर बघणार आहोत. संस्थात्मक शिष्टाईसाठी स्वतंत्र व स्वायत्ता व्यवस्था निर्माण करण्याच्या उद्देशाने अलीकडेच भारतात कोणत्या संस्थात्मक केंद्रीय स्थापना करण्यात आलेली आहे? तर ऑप्शन आपल्यासमोर आहेत, NDIC, NFDC, IICC आणि ITT. तर याचे उत्तर माहीत असेल तर कमेंट करा, नी स्लाईडमध्ये आपण याच्याविषयी डिटेलमध्ये माहिती घेणार आहोत. चला तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटू. जय हिंद, जय महाराष्ट्र.